हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ्स जाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण कुरकुरीत टेस्टी पौष्टिक पालक पुरी ह्याची रेसिपी बघणार आहोत. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका व नवीन व्हिडिओजबाबत नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. पालक पुरी बनवण्यासाठी वेळ 45 मिनिटे, वाढणी 4 जणांसाठी. पालक पुरी बनवण्यासाठी साहित्य: 1 कप पालक धुवून उकडून पेस्ट करून, 2 कप गव्हाचे पीठ, 1 टेबलस्पून बेसन, 1 टेबलस्पून आले लसूण हिरवी मिरची पेस्ट, 1 टीस्पून ओवा घसटून, 1/4 टीस्पून हिंग, 1 टेबलस्पून तेल, गरम तेल मोहन म्हणून, मीठ चवीने आणि पुरी तळण्यासाठी तेल. टेस्टी क्रिस्पी पालक पुरी बनवण्यासाठी साहित्य: गव्हाचं पीठ, बेसन, पालक प्युरी. पालक मी चांगला धुवून उकडून मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे. तेल आहे, तेल मी थोडं घेतलं आहे. हे चांगलं मी गरम कडकडीत करून ह्या पिठामध्ये घालणार आहे मोहन म्हणून. हिंग, तीळ, तिळाने पुऱ्या आपल्या खूप छान दिसतात आणि टेस्टी लागतात. आणि आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट आणि मीठ चवीने. पालक पुरीची कृती बघूया. हे गव्हाच्या पिठामध्ये मी प्रथम बेसन घालणार आहे, त्यानंतर पालक पुरी पिवळी घालणार आहे, मीठ, आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट, तीळ, थोडं हिंग आणि मी गरम तेल घालणार आहे. त्याच्याने आपल्या पुऱ्या खूप छान क्रिस्पी होतात. आणि पाण्याचा वापर करून छान घट्ट पीठ मळून घेणार आहे. पीठ मळून झाले आहे. हे बघा, एवढे असे घट्ट मळायचे आहे पीठ, म्हणजे पुऱ्यांचा आकार छान येतो आणि पुऱ्या पण चांगल्या होतात. आता हे मी 15 ते 20 मिनिटं मी झाकून ठेवणार आहे. मळलेल्या पिठाच्या मी अशा छोट्या छोट्या अशा लाट्या बनवून घेतल्या आहेत. आणि आता नंतर त्याला थोडंसं बोटभर तेल लावून अशा पुऱ्या लाटून घेणार आहे. त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे आणि आता हे चांगले तापलेले आहे. आता ह्या पुऱ्या मी तळून घेते. ह्या पुऱ्या मुलांना टिफिनमध्ये पण आपण देऊ शकतो आणि ह्या हेल्दी आहेत. किंवा आपण सकाळी नाश्त्याला किंवा संध्याकाळी चहाबरोबर सुद्धा आपण या पुऱ्या बनवू शकतो. अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या तळून घेणार आहे. अशा प्रकारे मी सर्व पालक पुऱ्या बनवून घेतल्या आणि तळून घेतल्या आहेत. आता ह्या पालक पुऱ्या सर्व्ह करण्यासाठी तयार आहेत. आपण ह्या पुऱ्या टोमॅटो सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर सुद्धा सर्व्ह करू शकतो. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ्स जाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्यापुढे सुद्धा आपण अशाच छान छान रेसिपीज बघूया. धन्यवाद.